नमस्कार जाकीमेऱ्यातील देऊळवाडी महिला मंडळातर्फे नवलाई पावनाई मंदिराच्या प्रांगणात अलीकडेच शेड उभारण्यात आली त्याचा शुभारंभ करताना दिनांक एकोणीस नऊ दोन हजार एकवीस रोजी मंदिरात गाराने घालण्यात आले प्रत्यक्ष शेडच्या जागी विधिवत पूजा अर्चाही करण्यात आली त्याप्रसंगी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश भाऊ शिवलकर मंदिराचे पुजारी श्री अनिल गुरव शेड उभारणारे कॉन्ट्रॅक्टर श्री अमित उदय हातीसकर ग्रामपंचायत सदस्य श्री नितीन वसंत भाटकर यांसह अन्य ग्रामस्थही उपस्थित होते याचीही काही क्षणचित्र आपण पाहत आहोत यानंतर कॉन्ट्रॅक्टर श्री अमित उदय हातीसकर व त्यांच्या सहकार्यांनी कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली व ही शेड वेळेत पूर्ण केली त्यामुळे या शेडचे उद्घाटन घटस्थापनेच्या दिवशीच करता आले जाकीमिरेच्या नवलाई पावनाई मंदिरात या दिवशी दरवर्षीप्रमाणे ओले घट स्थापन करण्यात आले तसेच देवीना रूपेही लावण्यात आली आपण याची एकाही क्षणचित्रे एक इथे पाहत आहोत घटस्थापनेनंतर मंदिराच्या प्रांगणात शेडच्या अधिकृत उद्घाटनाचा समारंभ देऊळवाडी महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता ही शेड आपण पाहू शकता विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या मंदिरातील नामसप्ताहाच्या वेळी अशा शेडची फार गरज होती याची दखल देऊळवाडीतील महिलांनी घेतली व त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून ही शेड पूर्ण झाली या कामी देऊळवाडी अध्यक्ष श्री प्रदीप प्रकाश पेडणेकर तसेच देऊळवाडी ग्रामस्थ समिती व सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य व साथ या महिलांना लाभली याच शेडच्या उद्घाटच्या उद्घाटनाच्या वेळी मान्यवरांचे स्वागत करून दीप प्रज्वलन करण्यात आले दीप प्रज्वलन करत्यांमध्ये श्रीमती मनीषा पांडुरंग भाटकर यांना सौनेहा नितीन भाटकर यांनी आमंत्रित केले ते विशेष कारणांसाठी श्रीमती मनीषा पांडुरंग भाटकर यांनी ह्या शेड उभारणीची सूचना ऐकताच रुपये दोन हजारची पहिली वेली देणगी तात्काळ दिली व त्यातूनच महिलांनी अल्पावधीतच आपापला आर्थिक सहभाग करण्यात आला देवस्थान अध्यक्ष श्री अंकुश भाऊ शिवलकर यांच्या हस्ते शेडचे उद्घाटन करण्यात आले तसेच शेडच्या नामफलकाचे अनावरण मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष श्री दिनेश राजाराम सावंत यांचे हस्ते करण्यात आले यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता देवस्थान समिती सदस्य व अन्य मान्यवर ग्रामस्थही उपस्थित राहिले व त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपन्न झाला व मंदिराच्या आवारात एक चांगले सामाजिक कार्य पार पडले उभे राहिले याचा आनंद काही वेगळाच आपण हा व्हिडिओ पाहून हा आनंद द्विगुणित करीत असल्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद